कष्ट करून शेतामध्ये काम करायचं रोज शेताला जाऊन काम करून धंदा करून निंदा जाव कोणाच्या कामाला जाऊन लेकराला शिकिन चार लेकरांमध्ये उगा हा का शिकिन आज हा शिक्षण शिकिन कोणा रानामध्ये जाणं त्याला खायला नाही गेलं तर आज उपाशी राहिल्या पहिले लेकरला शिक्षण शिकलो आज ते चांगला झाला आता चांगलं वाटलं खुशी मावना आली आम्हाला कष्ट करून आपल्या मुलाला वाढवलं तर आपला मुलगा पी एस आय झालाय तर आपल्याला काय वाटतंय चांगलं वाटते चांगलं वाटते कष्ट करून शेतामध्ये काम करायचं रोज शेताला जाऊन काम करून धंदा करून निंदा जावा कोणाच्या कामाला जाऊन लेकराला शिकून चार लेकर हा का शिकिन आज हा शिक्षण शिकिन कोणा रानामध्ये जाणं त्याला खायला नाही गेलं तर आज उपाशी राहिल्यापैकी लेकराला शिक्षण शिकलो आज ते चांगला झाला आता चांगलं वाटलं खुशी मावना आली आम्हाला हा त्याच्यापुळ त्याच्यामुळं आम्हाला चांगलं वाटलंय एक झालं तरी बी चांगलंच चा दोन आता दोन्हीला होईना होईनाय ह्या ह्यानं एकला उदगीरला गेला शिक्षण शिकला रा त्याला कोणी बाटबळ नव्हतं राहायला करायला शिकवायला त्याच्या मनानं शिकवा येळबर रासोड चिमणीला राहावं देवा डब्यावर ठेवून शिक्षण शिकला आज हा त्याला कोणी आम्ही दहा रुपया सुद्धा दिल्या नाही येळाला काय खाला काय नाही तापामधून शिक्षण केला माझा बापू निंबोळा याचा कापूस याचला भाजी खुला असं बघा एवढ्या तापामधून मधून बापू बापूवर निघाला नमस्कार मॅडम नमस्कार आपल्या पतीची पी एस आय म्हणून निवड झाली तर आपण काय भावना व्यक्त कराल मी म्हणेन त्या दिवशी एक कसं दुग्ध शर्करा योग होता माझा त्या दिवशी बड्डे होता आणि सरांनी मला एक बड्डे गिफ्ट पी एस आय होऊन एक बड्डे गिफ्ट दिलं यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट कुठली असू शकत नाही मॅडम आपणही पोलीस खात्यात आहात आपल्या जीवनसाथीची पी एस आय पदापर्यंत मजल मारली तर आपल्यालाही पी एस आय व्हावे असे वाटते का नक्कीच यांच्या मार्गदर्शनाखाली माझी ही तयारी चालू आहे ओके नमस्कार मी दिव्या तोर माइंड लाईट वाहिनीच्या यशोगाथा या कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आज आपल्या सोबत आहेत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस ते पीएसआय या पदापर्यंत पोहोचणारे चांदू कांबळे सर नमस्कार सर नमस्कार मॅडम सर्वप्रथम आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद मॅडम तर आमच्या श्रोत्यांना आपला पोलीस आणि पी एस आयपर्यंतचा प्रवास तर बघायचाच आहे तत्पूर्वी आपल्याला जेव्हा पी एस आय पदवी भेटली तेव्हा आपल्याला कसे वाटले खूप आनंद झाला मला कारण बऱ्याच दिवसापासून मी तयारी करत होतो आणि दोन हजार सतराला जेव्हा डिपार्टमेंटल पी एस आयची एक्झाम होती त्या एक्झामला माझा फायनल मेरिटमध्ये रिझल्ट कटला होता त्यामुळं हा रिझल्ट माझ्यासाठी अतिशय आनंददायी होता सर आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल माझी कौटुंबिक पार्श्वभूमी म्हटलं तर अतिशय हलायकीची आणि बेताची आहे म्हणजे मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे माझे वडील शेती प्लस शेतमजुरी करतात आई पण त्यांना मदत करते आणि मला तीन भावंड आहेत आणि एक बहीण आहे सर आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कुठे घेतले प्राथमिक शिक्षण माझं आमच्या गावी म्हणजे मुजळगा येथे तेथे माझं पहिली ते तिसरीपर्यंत शिक्षण झालं hmm. तिथे आमचे मुदिराज सर होते hmm. ते खूप छान शिकवायचे आणि त्यांच्यासोबत एक चांगलं रिलेशन झालं होतं सरांसोबत सर्वांना hmm. हासहत खिळीमिळीनं शिकवायचं आणि त्याच्यानंतर चौथी ते सात सहावीपर्यंत शिक्षण चैनपूरला झालं केंद्रीय प्राथमिक शाळा चैनपूर येथे तिथे दोन मॅडम खूप छान शिकवायचे एक ब्रह्मगिरी मॅडम आणि एक मोरलावर मॅडम आणि त्यानंतरचं माझं माध्यमिक शिक्षण आचार्य विनोबा भावे विद्यालय उदगीर येथे झालं त्या शाळेमधील गणिताचे सूर्यवंशी सर खूप छान शिकवायचे विज्ञानचे पाथरे सर म्हणून होते ते पण छान शिकवायचे सर आपल्या शाळेतील एखादी आठवण आमच्या श्रोत्यांना सांगाल आठवण म्हणजे मी आचार्य विनोबा विद्यालय उदगीर येथे असताना सर आम्हाला ग्रहपाठ द्यायचे ग्रहपाठाच्या वया कम्प्लीट करा म्हणायचे आणि ज्यांनी ग्रहपाठाच्या वया आणल्या नाहीत ते बेंचवर थांबू करायचे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी ग्रहपाठ कधीच कम्प्लीट करायचो नाही आणि त्यामुळे नेहमी मी ग्रहपाठासाठी उभा राहायचो सर आपले महाविद्यालयीन शिक्षण कुठे झाले महाविद्यालयीन शिक्षण माझं देगलूर येथील देगलूर महाविद्यालय देगलूर येथे झालं तिथे माझं आर्ट्समधून अकरावी बारावी झाली सर आपण शिक्षक होण्यासाठी डी एड ही पदविका संपादन केली त्यानंतर मग आपण शिक्षक या पेशाकडून सुरक्षा खात्याकडे कसे वळलात सुरुवातीला मला वाटलं की बाबा शिक्षक हा समाजा समाजाला घडवणारा एक महत्वाचा घटक आहे आणि आपण पण तो घटक व्हावा अशी इच्छा होती माझी पण त्यानंतर शिक्षकांसाठी जे डी एडची टी असते तर ती म्हणजे लवकर होत नव्हती त्यामुळं मग आणि आपली परिस्थिती इतका वेळ म्हणजे घालावं कुठल्या गोष्टीसाठी अशी नव्हती म्हणून विचार केला की बाबा आता कुठलं तरी क्षेत्र आपलं असलं निवडलं पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या स्वतःच्या पायावर स्टँड झालं पाहिजे मग मी त्यावेळेस से ग्रामसेवकाची परीक्षा निघालेली होती ग्रामसेवकाची परीक्षामध्ये एक वीटनं मी कटलो होतो मग त्यानंतर म्हणलं की बाबा कुठलं तरी जॉब महत्त्वाचा आहे आपल्यासाठी मग पोलीस भरतीची परीक्षा निघाली त्याच्यामध्ये मग माझं सिलेक्शन झालं आणि अगोदरपासूनच मला वाटायचं की बाबा जर आपण शिक्षक जरी झालो तरी मला एकतर म्हणजे पी एस आय व्हायचंय ही माझी अगोदरपासूनची एक मनिषाच होती सर स्पर्धा परीक्षाकडे आपण कसे वळलात मला वाटते दोन हजार चौदा या काळामध्ये आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय श्रीकर परदेशी सर होते त्यांना आपल्या जिल्ह्यांच्या जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी की बाबा स्पर्धा परीक्षा काय असते याची ओळख या करून देण्यासाठी त्यांनी दर महिन्याच्या पाच तारखेला स्पर्धा परीक्षेचं एक शिबीर म्हणल्यासारखं आयोजित करायचे की त्याच्यामध्ये काय असायचं की जे यू पी एस सीमधून नुकतेच पास झालेले किंवा राज्यसेवेमधून पास झालेले जे म्हणजे नवनियुक्त यशस्वी हो, होते मुलं तर त्यांना घेऊन यायचे आणि त्यांच्यासोबत आमचा संवाद घडून आणायचे की बाबा तुम्हाला कुठला विषय कसा हँडल है, करायचा किंवा कसे नोट्स कसे काढायचे अभ्यास कसा करायचं मग याची पोस्ट कशी असते मग तेव्हा मला स्पर्धा परीक्षा कळली आणि त्याच्यानंतर मी स्पर्धा परीक्षेकडे वळलो सर आपल्या या प्रवासामध्ये आपले प्रेरणास्थान म्हणून आपण कोणाकडे बघता या स्पर्धा परीक्षा करत असताना किंवा जीवन जगत असताना मी माझं प्रेरणास्थान म्हणून पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानतो त्याच्यानंतर माझे आई वडील सर आपण आपले लग्न झाल्याच्या परीक्षेची तयारी करत होतात तर कौटुंबिक जबाबदारी अभ्यास त्यानंतर आपण जी पोलीस खात्याची नोकरी होती हे सगळे आपण एकत्र कसे मॅनेज केले लग्न झाल्याच्या नंतर अभ्यास होत नाही ही काही मुलांची एक न्यूनगंड आहे किंवा त्यांना प्रॉब्लेम वाटतो की बाबा लग्न झाल्याच्या नंतर किंवा मा माणसाचं जॉब लागल्याच्या नंतर समोर ध्येय काही गाठू शकत नाही असं वगैरे प्रत्येकाला वाटते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी मिसेस आ, ही पोलीस खात्यातच असल्यामुळं कुटुंबाचं ती माझ्या एक सिंहाचा वाटा उचलते ती नेहमी मला मोटिवेट करत राहते आणि मला आधार देत राहते त्याच्यामुळे त्या गोष्टीची काही एवढी मला प्रॉब्लेम आला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्या मनात जर असेल की बाबा मला यशस्वी व्हायचं आहे किंवा माझं कुठलं तरी ध्येय आहे आणि ते मला गाठायचं आहे तर या अशा गोष्टी सांगत न बक्षा जर कंटिन्यू करत राहाल तर रिझल्ट तुम्हाला आपोआपच भेटतं आणि ती गोष्ट मी मनात ठेवून कंटिन्यू करत गेलो सर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपण ती कशा पद्धतीने केली आमच्या श्रोत्याला सांगाल स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना माझं एक शेड्यूल असायचं की बाबा सकाळी उठल्याच्यानंतर योगा प्राणायाम करायचं मग त्यानंतर तुमचा नाश्ता वगैरे केल्याच्यानंतर लॅबला जाणे लॅबमध्ये बसणे आणि मग टाइम टेबल ठरवणे की पर्टिक्युलर समजा विषय असतील तर त्यानुसार करणे आणि संध्याकाळच्या वेळेला जे तुमचे हार्ड टॉपिक आहेत ते वाचणे आणि तेच टॉपिक पहाटे उठल्याच्यानंतर वाचणे ह्या समज शेड्यूल असायचा मी पर्टिक्युलर फक्त डिपार्टमेंटल पी एस आयचीच तयारी म्हणून नाही तर बाहेरून जे एक्झाम होतात की बाबा राज्यसेवा असेल एम पी एस सीच्या दुसऱ्या पण एक्झाम असतील पी एस आय असेल एस टी असेल एस एसओ असेल तर याची तयारी करत होतो त्यामुळे मला डिपार्टमेंटल पी एस आयची प्रिलियम काढणं तेवढंसं अवघड नाही गेलं <coughs> सर आपल्याला ही तयारी करत असताना काही अडचणी आल्या असतील त्या अडचणी तुम्ही कशा प्रकारे त्या अडचणीवर मात केलं ऑबियसली सर्वांनाच अडचणी येतात अडचणीशिवाय यश भेटत नाही म्हणजेच काय संघर्ष ही विरोंगी पहिचान आहे असं म्हटलं जातं जे तुम्ही संघर्ष जेवढा मोठा कराल तेवढं मोठं यश तुम्हाला भेटत असते ते अडचणी बऱ्याच आल्या म्हणजे काय की बाबा वेळेवर सुट्ट्या भेटत नव्हत्या किंवा मग ते ड्युटी करून या गोष्टी म्हणजे अभ्यास करणं थोडंसं कठीण जात होतं सर आपण एक शेतकऱ्याचा मुलगा असतानाही यश संपादन केलं तर याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय भावना व्यक्त कराल शेतकरी हा भारत भारताला शेतीप्रधान देश म्हणलं जातं आणि तो हा एक भारताचा महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून आहे आणि सध्याच्या परिस्थितीला म्हणाल तर शेतकऱ्याची खूप दयनीय अवस्था आहे म्हणजे वेळेवर पाऊस पडला तर माल जो आहे त्याला योग्य भाव भेटत नाही आणि अशाच शेतकऱ्याचा मुलगा मी असल्यामुळे आणि शेतीचा अतिशय जवळून मला अनुभव असल्यामुळे म्हणजे खूप कठीण गोष्टीतून संघर्ष करून आपल्या लेकरांना घडवावं लागतं म्हणजे जर माल तुम्हाला तुमच्या माला मला मालाला जर भावव्यवस्थित भेटला नाही तर त्यांना प्रश्न पडतो की बाबा एकाच मुलाला शिकवायचं नसतं आणि माझ्या तर घरी आम्ही चार भावंड होतो त्यांना शिकवायचं प्लस त्यांचं आजारपण असेल किंवा त्यांच्या म्हणजे घरी ते संसार चालवायचा असेल ह्या गोष्टी होत्या तरी पण त्याच्यामधून त्यांनी कष्ट करत आम्हाला शिकवलं आणि सध्याच्या काळाला जर म्हणजे गुणवत्ता ही फक्त सिटीमध्येच आहे असं काही नाही आहे ती खेड्यात पण आहे फक्त त्याला योग्य चालना भेटलं पाहिजे योग्य प्लॅटफॉर्म भेटलं पाहिजे तर प्रत्येक विद्यार्थी स्वतःला म्हणजे काय आहे तो प्रेझेंट करू शकतो तर म्हणजे कसं असते की काही मुलांना एक शंभर मीटर रनिंग असेल किंवा लांब उडी असेल किंवा शटलकॉक असेल तर या गोष्टी आहे ना तर पर्टिक्युलर शहरामध्येच जे कोच भेटते ते घडतात पण आपल्या जे खेड्यातून येतात मुलं तर त्यांना कोच अभावी ते घडत नाहीत किंवा त्यांचं एक छोटंसंच प्लॅटफॉर्म घडतं तर त्यांना जर चांगलं प्लॅटफॉर्म भेटल तर अवश्य ते त्यांना हवं तसं यश मिळवू शकतात सर आता जे विद्यार्थी किंवा इतर आहेत त्यांना जर स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर त्यांना काय संदेश द्याल तुम्ही स्पर्धा परीक्षा ही आताचं सध्याचं जे युग आहे म्हणजे कॉम्पिटिशन जास्त आणि जागा कमी असं आहे पण तुम्हाला जागा लागते किती तर एक तर तुम्ही परिस्थितीचं भांडवल नका करू की बाबा मी गरीब आहे किंवा मी खेड्यातून बिलॉंग करतो किंवा मला कोचिंगला पैसे नाहीत तर मोबाईल या युगातला तुमचा एक मित्र आहे तर त्याच्यावर तुम्हाला हव्या तशा गोष्टी शिकायला भेटतात तो पर्टिक्युलर तुम्हाला एखादा विषय तुमचा कच्चा असेल तर त्याचे तुम्ही ऑनलाईन कोचिंग लावू शकतात आणि हवं तसं हवे त्या वेळेला अभ्यास करू शकता की तुम्हाला इथून म्हणजे नांदेडसारख्या ठिकाणाहून पुण्याला किंवा दिल्लीला जाण्याची गरज नाही जे दिल्लीला शिकवतात शि शिक्षक लोक त्यांचा ऑनलाईन क्लास तुम्हाला इथे घेता येते त्यामुळं कोणत्याही गोष्टीला बाऊ न करू घेता तुम्ही स्वतःला एक अधिकारी म्हणून जर इथं एम पी एस सीमध्ये यायचं म्हटलं तर एका वर्षात यश भेटेल की नाही हे निश्चित नाही पण कंटिन्युअस ठेवा सातत्य जर असेल आणि स्वतः जर प्रामाणिकपणे असाल त्या अभ्यासाबद्दल तर तुम्हाला यश हे नक्कीच भेटेल सर आपण वेळ काढून आलात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मॅडम